नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनकॅन पट्टी वापरून हेअर क्लिप रेडी करणार आहोत. तर यासाठी बघा, तुम्ही हे ट्रिक यूज करून बो देखील बनवू शकता. 12 इंच लांबी आणि 2 इंच रुंदीची कॅनकॅन पट्टी घेतली, त्याला नेटचा कापड घेतला. हा नेटचा कापड मी फ्रॉक शिवलेला होता त्यातला उरलेला आहे आणि मला याची जी आहे ती मॅचिंग क्लिप जी आहे ती रेडी करायची आहे. तर याला सुई आणि दोऱ्याच्या मदतीने अशा पद्धतीने एक हातसिलाई करून घ्यायची आणि थ्रेड बिलकुल मी मॅचिंग घेतलेला आहे, कारण की हा लाईट बेबी पिंक होता आणि मी या नेटचा खूप सुंदर बॉल गाऊन शिवलेला आहे, प्रिन्सेस बेबी फ्रॉक शिवलेला आहे आणि खूप सुंदर आणि सुरेख देखील झालेला आहे. व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल, तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की करा. अशा पद्धतीने मी इथे हात स्टिच लावून घेतलेली आहे. आता ह्या आपल्याला यावरती रेडी झालेला बोचे ठेवायचा आहे. तुम्ही दोन्ही सबस्क्राईब करा. सुई आणि दोऱ्याच्या मदतीने सिक्युअर करून घेतला. आधी ती वरची पट्टी घेतली आणि नंतर खालची पट्टी अशा पद्धतीने दुमडून परत सुई आणि दोऱ्याच्या मदतीने जी आहे ती आपल्याला इथे स्टिच लावून घ्यायची आहे. व्यवस्थित इथे आपल्याला लॉक करायचे. कॅनकॅन पट्टी आपली कडक असते, तर जर तुम्ही नाजूक लॉक कराल तर इझिली लवकर निघून जाणार. आता हा उरलेलाच कापड होता माझ्याजवळ, फ्रॉकला एवढाच कापड उरलेला होता. याला मी थोडं कोणामध्ये जे आहे म्हणजे क्रॉसमध्ये जे आहे कट केलं आणि अशा पद्धतीने याच्या प्लीट्स टाकले आहे. आणि इथे आता याला देखील आपल्याला सुई आणि दोऱ्याच्या मदतीने शिवून घ्यायचं आहे. हा कापड तुम्ही ऑप्शनल घेऊ शकता, तुम्हाला आणखी मोठा हा पाहिजे असेल तर मोठा देखील घेऊ शकता, पण पिनीला शोभल अशा पद्धतीने घ्या. आता माझ्याजवळ ब्लॅक पिन आहे आणि आपलं ट्रान्सपरंट कापड आहे, तर त्यामुळे त्यासाठी मी त्या साठींचं अस्तर घेतलं. अशा पद्धतीने पिनीवरती ड्रॉ केलं पिनीचा शेप, नंतर गम लावलं आणि अशा पद्धतीने चिटकून घेतला. तर याच्या कडा आपल्याला छोट्या छोट्या अशा कट करून घ्यायच्या आहे. कट करून झाल्यानंतर परत याला गम लावायचा आहे आणि आतमधल्या साईडने देखील आपल्याला हा कापड जो आहे तो आपला चिटकवून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या. आणि याला देखील अशा पद्धतीने आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. याला कापड यासाठी लावलाय की आपलं जे आहे कॅनकॅन ट्रान्सपरंट आहे आणि कापड देखील पातळ आहे. याला सेंटरमध्ये गम लावला आणि याला देखील अशा पद्धतीने चिटकवून घेतला आणि आपली सुंदर मॅचिंग पिन जी आहे ती रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर